मागील सत्रामध्ये आपण पेशी ही जीवनाची मूलभूत संरचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे ही संकल्पना समजून घेण्यावर आपली चर्चा केंद्रित केली होती एकदा तुम्हाला ही संकल्पना चांगली समजली की पेशींच्या स्वरूपाबद्दल आणखी काही प्रश्न तुमच्या मनात निर्माण होतील सर्व पेशी एकसारख्या आहेत का सर्व पेशी एकसारखे कार्य करतात का भिन्न दिसणारे सर्व जीव समान एकसारख्या पेशींनी बनलेले आहेत का या सत्रात आपण पेशींची रचना आणि कार्य यातील विविधतेचा अभ्यास करूया आपण या सत्राची सुरुवात आपल्या शरीरापासून करूया तुम्हाला माहिती आहे का की मानवी शरीरात किती पेशी आहेत आपले शरीर सरासरी तीस चाळीस खर्व म्हणजेच ट्रिलियन पेशींनी बनलेलं आहे आता मला वाटतं की तुम्हाला समजलं आहे की ह्या सर्व पेशी एकाच प्रकारच्या नाहीत जवळजवळ दोनशे वेगवेगळे पेशींचे प्रकार आहेत जे ऊती आणि अखेरीस आपल्या शरीराचे अवयव आणि इतर भाग बनवतात जरी आपल्याला शरीरातील पेशींमध्ये समान मूलभूत संरचनात्मक आणि रासायनिक वैशिष्ट्य आहेत तरी त्या वेगवेगळ्या आकाराच्या किंवा स्वरूपाच्या असतात त्यांचा जीवनकाल भिन्न असतो आणि काही वैशिष्ट्यपूर्ण कार्य करण्याची त्यांची क्षमता असते या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे लाल रक्तपेशी लहान गोलाकार चकत्यांसारखी पेशी असतात ज्या शरीराच्या विविध भागात प्राणवायूचे परिवहन करतात स्नायू तंतू पिंडल आकाराच्या लांबलचक व सडपातळ पेशी आहेत ज्यांच्या आकुंचन आणि शिथिलीकरण या क्रियांद्वारे शरीराची हालचाल आणि चलनवलन शक्य होते चेतापेशी मज्जा संस्थेच्या पेशी आहेत ज्या शरीराच्या विविध भागांमधून मेंदूपर्यंत आणि मेंदूपासून परत शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे मज्जा तंतूची चेतना घेऊन जातात पेशी ज्या आकाराने बहुभुज असतात त्या घट्ट पद्धतीने रचलेल्या असतात ज्या सहसा अंतर्गत आणि बाह्य अवयवांना संरक्षण देण्याचे त्याचप्रमाणे शोषण आणि स्त्रवण या क्रियांमध्ये सहभागी असतात पांढऱ्या रक्तपेशी शरीराला हानिकारक रोगजंतू आणि विषाणू विषारी पदार्थ इत्यादीपासून बचाव करण्यात कार्यरत असतात लाल रक्तपेशींचे आयुष्य सुमारे एकशे वीस दिवस असते तर पांढऱ्या रक्तपेशींचे आयुष्य तेरा दिवस असते ज्या पेशी आपले जीवनकार्य पूर्ण करतात त्या मृत पावतात आणि त्यांच्या जागी नवीन पेशी ज्या पेशी विभाजन प्रक्रियेद्वारे तयार होतात तुम्ही वरच्या वर्गात पेशी विभाजनाच्या प्रक्रियेचा अभ्यास कराल मानवी शरीराबाबत आपण आत्तापर्यंत जे काही बोललो ते आपल्या आसपास आढळणाऱ्या जवळजवळ सर्व सजीव उदाहरणार्थ इतर सस्तन प्राणी पक्षी सरपटणारे प्राणी किडे कीटक मासे त्याचप्रमाणे प्राण्यांच्या उतरंडीच्या सगळ्यात खालच्या टोकाला असणारे प्राणीजीव आणि वनस्पतींनाही लागू पडतात तथापि आपण हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे की वनस्पती आणि प्राण्यांच्या पेशींची रचना एकमेकांपेक्षा भिन्न आहे आता आपण वनस्पती आणि प्राणी पेशींमध्ये असलेल्या मूलभूत संरचनात्मक फरकांचा अधिक तपशीलवार विचार करूया बहुतेक वनस्पती पेशी सामान्यतः प्राण्यांच्या बऱ्याचशा पेशींच्या तुलनेत आकाराने मोठ्या असतात वनस्पतींच्या पेशींमधील सर्वात बाह्य आवरण ज्याला पेशी भित्तिका म्हटली जाते तिच्या अस्तित्वामुळे घट्टपणामुळे वनस्पती पेशींना एक निश्चित स्थिर आकार असतो पण प्राण्यांच्या पेशींना निश्चित स्थिर आकार नसतो किंवा त्या विविध रूपात आकारात आपल्याला आढळतात त्या फ्लेमॉर्फिक असतात वनस्पती आणि प्राणी पेशींच्या समान आणि भिन्न संरचनात्मक वैशिष्ट्यांचे वर्णन करणारे हे चित्र पहा वनस्पती दोघांमध्ये प्राणी पेशी भित्तिका तंतुकणिका पेशी भित्तिका नाहीत मोठी रिक्तिका गोल्गी संकुल रिक्तिका छोट्या किंवा नाहीत पेशी द्रव्य आंतरद्रव्य जालिका खडबडीत किंवा सपाट पेशी द्रव्य नाही हारितलवके पेशी द्रव्य हारितलवके नाहीत फ्लाजेला फक्त पुनरुत्पादन पेशीमध्ये रायबोजोम फ्लाजेला आत्तापर्यंत आपल्या सत्रात आपण प्राणी आणि वनस्पतींच्या विविध प्रकारांच्या माध्यमातून पेशींच्या रचनात्मक आणि कार्यात्मक बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे पुढे जाण्यापूर्वी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की सजीवांमध्ये विविध प्रकारचे सूक्ष्मजीवही समाविष्ट असतात जे आपल्या सभोवताली मोठ्या संख्येने उपस्थित असतात था। परंतु बऱ्याच वेळा आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत सूक्ष्म जीवांविषयी अधिक अभ्यास करण्यासाठी केंद्रकाची अनुपस्थिती किंवा उपस्थिती यावर आधारित आदिकेंद्रकी किंवा दृश्य केंद्रकी अशा दोन प्रकारांमध्ये होणारे पेशींचे वर्गीकरण समजून घेणे आवश्यक आहे आदिकेंद्रकी पेशी आदिकेंद्रकी किंवा प्रो कॅरिओटिक प्रो याचा अर्थ आधी किंवा प्रथम आणि कॅरिओ म्हणजे कठीण कवचाचे फळ जे गोल केंद्रक सूचित करते केंद्रके हे एक महत्त्वाचे पेशी अंगक आहे ज्यामध्ये पेशींची अनुवंशिक माहिती असते केंद्रकाभोवती पटल किंवा बाह्य आवरण असते पृथ्वीवर जीवसृष्टीच्या उगमाच्या वेळी ज्या आदिम पेशी उत्पन्न झाल्या त्यांच्या पेशी द्रव्यामध्ये आवरणयुक्त केंद्रक किंवा इतर कोणतेही आवरणयुक्त पेशी अंगक अस्तित्वात असलेले आढळले नाही म्हणून यांना आदि केंद्रकी अर्थात केंद्रक विरहित पेशी म्हणतात या पेशींच्या अनुवंशिक सामग्रीमध्ये केवळ एक गुणसूत्र असतो जो एका वर्तुळाकार डी एन एने बनलेला असतो तो पेशी द्रव्याच्या केंद्रीय भागामध्ये असून कोणत्याही आवरणाशिवाय असतो त्यामुळे आदी केंद्र की पेशींमध्ये अनुवांशिक सामग्री किंवा गुणसूत्र पेशीद्रव्यामध्ये पटलाद्वारे आच्छादित असे आढळत नाही अनुवंशिक गुणांची माहिती असलेल्या व एकाच गुणसूत्राने बनलेल्या डी एन एवर कोणतेही आवरण नसून हा डी एन ए किंवा ज्याला अनुवंशिक सामग्री अर्थात जेनेटिक मटेरियल असे संबोधले जाते तो पेशी द्रव्यामध्ये कोणत्याही निश्चित आणि सुबद्ध पद्धतीने वेगळा नसतो दृश्य केंद्रकी पेशींच्या तुलनेत आदिकेंद्रकी पेशी आकाराने खूपच लहान असतात सामान्यत त्यांच्या पेशींचा आकार एक ते दहा मायक्रोमीटर्सच्या श्रेणीत असतो दृश्य केंद्रकी अर्थात यू कॅरिओटिक पेशी उपसर्ग यू म्हणजे खरे किंवा अस्सल आणि कॅरिओ म्हणजे पूर्वी नमूद केल्याप्रमाणे केंद्रक अशा प्रकारे जेनेटिक मटेरियल अर्थात आनुवंशिक युक्त पेशी अंग ज्याच्या भोवती पटल असते आणि ज्याला केंद्रक म्हणतात ते केंद्रक आणि त्यासह पटलांनी आच्छादित इतर पेशी अंगके मिळून बनणाऱ्या पेशींना दृश्य केंद्रकी पेशी म्हणतात अनुवंशिक सामग्री सामान्यतः पातळ दोऱ्यासारख्या रंगसूत्रांची बनलेली असतात ज्यांना गुणसूत्रे म्हणतात सर्व गुणसूत्रे दुहेरी पटलाने आच्छादित असतात सर्व गुणसूत्रांवर दुहेरी पटलाचे आवरण असते आणि ते पेशी द्रव्यामध्ये सहजपणे विलग असते ह्या पेशी फार कालावधीने ग्रहावर अस्तित्वात आल्या आणि असे मानले जाते की त्या आदिकेंद्रकी पेशींमधून विकसित झालेल्या आहेत आदिकेंद्रकी पेशींच्या तुलनेत बहुतेक दृश्य केंद्रकी पेशी आकाराने मोठ्या असतात त्यांच्या पेशींचा आकार पाच ते शंभर मायक्रोमीटरच्या श्रेणीत असतो आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकीय केंद्र पेशींमधील इतर प्रमुख फरक या चित्रांमध्ये आणि तक्त्यामध्ये स्पष्ट केला आहे आदिकेंद्रकी पेशी दृश्य केंद्रकी पेशी केंद्र किंवा पटलबद्ध केंद्र किंवा पटलबद्ध अंगके सर्वप्रथम विकसित आदिकेंद्रकी पेशींमधून विकसित आकाराने लहान आकाराने मोठ्या सरळ जटिल। उदाहरण आर्किया जीवाणू प्राणी वनस्पती बुरशी किंवा कवके प्रोटिस्ट व्याख्या दृश्य की पेशी केंद्र की पेशी जीव वनस्पती प्राणी आणि बुरशी यामध्ये दृश्य केंद्रकी पेशी असतात आणि फक्त जीवाणू आणि सायनोबॅक्टेरिया यामध्ये आदिकेंद्रकी पेशी असतात पेशी भित्तिका नाही प्राणी होय वनस्पती होय तारा केंद्र होय सर्व प्राणी आणि काही दुय्यम प्राणी प्रकारांमध्ये आढळते केंद्रकी पेशी नाही सिलिया आणि फ्लॅजेला होय सरळ होय जटील गॉल्गी संकुल होय नाही लयकायिका सामान्यत प्राण्यांमध्ये वनस्पतींमध्ये अनुपस्थित नाही पेरोक्सिझोम्स होय नाही केंद्रक होय नाही प्रद्रव्य पटल होय होय गुणसूत्रे अनेक गुणसूत्रे डीएनएचा एक लांब धागा रायबोझोम होय होय आंतरद्रव्य जालिका उपस्थित अनुपस्थित मला आशा आहे की आता तुम्हाला आदिकेंद्रकीय आणि दृश्य पेशींमधील मोठे रचनात्मक फरक समजले असतील सारांश आपण विविध निकषांवर आधारित वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींचा अभ्यास केला आपण वनस्पती पेशी आणि प्राण्यांच्या पेशी यांच्यातील मूलभूत संरचनात्मक फरकांवर लक्ष केंद्रित केले आपण आदिकेंद्रकीय आणि दृश्य केंद्रकी पेशी या संकल्पना स्पष्ट करण्यावर लक्ष केंद्रित केले आपण आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी पेशींमधील मूलभूत रचनात्मक फरक विचारत घेतले केवळ वनस्पती पेशींमध्ये असलेली पेशी अंगके कोणती आहेत पेशींमध्ये सर्वात बाह्य आवरण किंवा पेशींची मर्यादा निश्चित करणारे काय आहे